कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणावरून देशभर चर्चेला उधाण आलं आहे। मात्र हा विषय योग्य की अयोग्य अशी चर्चा सध्या लोकांमध्ये दबक्या आवाजातून होत आहे। ज्या महाराष्ट्रात सर्वधर्म समभावाची भूमिका बाळगली जाते त्या महाराष्ट्रात कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद उमटू लागल्याने मोठी खंत व्यक्त केली जात आहे। कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाने सध्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आपला आवाज उठवला आहे। त्यात मोर्चे निवेदनाची देण्याची लगबग आहे। मात्र महाराष्ट्रात असे प्रकार घडू नयेत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। भारतीय संविधानाने सर्वांनाच अधिकार दिले आहे, मात्र त्या अधिकाराला राजकीय वळण लागू नये ही देखील भारतीयांची अपेक्षा आहे। भारत देशात हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई तसेच सर्व धर्म समभावाची हाक दिली जाते, त्याचे वास्तव आजही दिसत आहे। मात्र अधूनमधून अशा उद्भवणाऱ्या प्रकारांमुळे जातीय तेढ निर्माण होते। मात्र भारतात हिंदू मुस्लिम शीख ईसाई आदी समाजातील नागरिक सुज्ञ असून ते अशा प्रकारांना बळी न पडता किंवा एकमेकांचा भेदभाव न करता ते पालन करतात यात तीळ मात्र शंका नाही। मात्र राजकीय गोष्टींमुळे बाहेरचे पडसाद महाराष्ट्रात उमटून एकमेकांचे भेदभाव करणे ही मोठी शोकांतिका असून ते समजून घेणे काळाची गरज आहे। यावर योग्य तो विचार करून मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।